बेबी तुला व्हाइट वाइन खूप आवडते ना, जस्ट अ मिनिट हा बेबी, मी लगेच घेऊन येतो. काजल, काजल, अगं चल ना पटकन. फार अवघड आहे ना तुझ. आता चिडतच बसणार आहे का निघणार आहे? जाता जाता गाडी जरा देवीच्या मंदिराजवळ थांबवशील का? हे बाई, आता मंदिर वगैरे काही नाही आहे, आधीच मला उशीर होतोय, संध्याकाळी जाऊयात ना. तुला आवडतंय देऊळ? हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. नाही, सुट्टे पैसे आहेत. हॅलो बाबा, हे घ्या. कुठले म्हणायचे तुम्ही आणि इथं कसं काय? पाठ फुटेल तिकडे जायचं. अच्छा, दिलेत आता 500 रुपये, जेवणातच वापरा, नाहीतर उडवताल दारू मध्ये. आणि यांना पण द्या हा, कधी काय लागलं तर मला नक्की सांगा, मी इथेच असते. येते हा मी. अरे यार, हा अनय कुठे गेला? हॅलो, हा बोल ना. अरे आज तर बिझी आहे खूप, आज नाही जमणार. अरे आज मी काजलला बाहेर घेऊन आलो ना, आज आमची ॲनिव्हर्सरी आहे ना. थँक्यू थँक्यू.
जरा घे तेवढं सांभाळून, उद्या करूयात की? हो हां, चल बाय. ए चाचा, इस औरत का आवाज इतना अच्छा है तो दिखने में कितनी खूबसूरत दिखती होंगी रे. ए चाचा, सुन रहा है ना? ए बाबा, आइक तो है. उसका पति तो बहुत मजे लेता होगा. काय पण काय बोलतोस, तुझे पैसे दे तुम्ही. हाँ, ये हुई ना बात, बस मेरे को मेरे पैसे चाहिए. खूप अवघड असतं ना या लोकांचं, काय खातात, कसे राहतात, मला तो खूप वाईट वाटतं. जाऊ दे रे, तुला नाही जमणार माझी मिमिक्री करायला. आला मोठा मिमिक्री आर्टिस्ट, कळेल तुला. तुला माहितीये, आज खूप दिवसानंतर मला असं भारी वाटलंय ना. खरंच या नाही तो चंद्र बघ ना कसा बघतोय ना आपल्याकडे. ए तुला माहितीये तो चंद्र तिथे का आहे ते? तो चंद्र त्या चांदणीचं सर्वस्व आहे, आणि त्या चांदणीचं काही अस्तित्वच नाहीये त्या चंद्राशिवाय. ती तिथे आहे ते केवळ त्या चंद्रामुळे, अगदी तुझ्या आणि माझ्यासारखं. ऐक ना, राहशील ना असंच कायम सोबत? अगं, मी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे. जाऊ दे रे, आपण बोलत बसूयात थोड्या वेळ. एक काम करतेस का? हा बोल ना. जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. लगेच आले. Thank you.
थोडं काम करत जा, सारखे फोन मध्येच असते, डाब धोक. काय चाललंय तुझ? कॉल तर रिसीव करत नसतो. काय मॅटर असतो? उद्या मला ऑफिसमध्ये समजलंच पाहिजे. नंतर बोलतो. हॅलो. काय? अरे ते झिंकपंग वाल्यांचा असाइनमेंट आज द्यायचा आहे. पोचतो पोचतो, 10 पोचतो मी. काजल, काजल ये ना जरा इकडे, ये ना. हाँ? माझा एक व्हिडिओ बनवतेस का? हाँ. चल तू बोल, आज मी कुठली मिमिक्री करू? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन? मामा भला हो चुका, मैं बच्चों में निकल रहा जाओ. मैं भला हो चुका. आपने कहा था ना अपने पापा से चेक कराओ, मैं अपने पापा से चेक कराऊ. चल दूसरा बोला था, कुठला घेऊ? मिथुन. मिथुन? तुला काय सांगितलं? हसू नको, जा. क्या बे शंकर दादा की मस्ती में बुलडोजर. ये पटकन काजल बाय.
हे गॉर्जस, मला माहिती आहे तू रागवलीस म्हणून. चल सोड ना, आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी ना यार. अरे पण सिंपल आहे ना, एखादी व्यक्ती फोन उचलत नाहीये तर काहीतरी कामात असेल. पण नाही, आपल्याला तर बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि काय रे, इतकं काय महत्वाचं काम होतं तुझं, सांगशील? आय एम सॉरी ना. सॉरीचा प्रश्नच नाहीये रोहन, बट यू नो, अरे काल माझ्यासोबत अनय होता आणि तुला मी सांगितलं होतं मला कॉल मेसेजेस करू नकोस म्हणून. कदाचित त्याला संशय आला असेल. ठीक आहे बेबी, जाय ने दो. आणि आला तर आला संशय, त्यात काय एवढं. तू हे बघ. हे काय आहे? नाही रोहन, यावेळेस मला थोडा विचार करावा लागेल. मी प्रत्येक वेळेस त्याच्याशी खोटं नाही बोलू शकत. हे डार्लिंग, आता असं करणार का तू? तुला आवडलं नाही का? Again. I love you. 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 Again. Good morning. काल रात्री जरा जास्तच घेतलीस वाटत. ऐक ना. हा. आज नाही जाणार आहे मी कुठेच. आज जरा मी घरीच आहे. का? माझं मूड नाही आहे.
कालचा हिंगोर अजून उतरला नाही वाटत, मला कोण सोडणार मग? तुझं तू जा ना जरा, आज माझं डोकं पण जड झालंय. खूप दुखते का? एक मिनिट, मी डॉक्टरांना फोन करते. हां हॅलो, डॉक्टर सुभाष अंकल का? काही नाही अंकल, ते आणायचं, थोडं डोकं दुखत होतं ना म्हणून. ओके ओके, तसं मी तुम्हाला कळवते. थँक्यू. डॉक्टर बोललेत काही टेन्शन नको घेऊ. हे घे, खाऊन घे. बॅग कशासाठीच भरतेस? कुठे चालली का बाहेर? अरे नाही, माझी बिझनेस मीटिंग आहे ना बेंगलोरला. तिकीट बुक झालेलं, आज संध्याकाळीच निघावं लागेल. ओके. फक्त ओके? काही झाले का? नाही. मग असं का रिॲक्ट करतोयस? अगं काही नाही गं, काल रात्रीचा जरा हँगओव्हर आणि माझं डोकं पण जड झालंय. नक्की ना, जाऊ ना. मी राहशील ना तू एकटा? जाते मी. ऐक ना, जरा तुझं ATM इथे ठेवून जा ना, माझं अकाउंट थोडं खाली झालंय. चालेल, इथे ठेवते. हा आणि हो, मी पिन चेंज केलाय, 3389. ओके ओके, बाय. बेबी, तुला व्हाईट वाईन खूप आवडते ना? बेबी, तुला व्हाईट वाईन, बेबी, बेबी, तुला व्हाईट वाईन, बेबी, तुला व्हाईट वाईन, बेबी,
बोला मैडम काय हवाय साधा फोन टाकवाना हा कितीला हा 2000 ठीक आहे बाबा ओळखलं का मला कोण म्हणता अहो मी नाही का परवा आले होते बघा तुम्हाला 500 रुपये दिले ताई साहेब आहेत काय हो कसे आहेत मी मजेत तुम्ही कसे आहात आमचं काय त्याची इच्छा अहो असं किती दिवस तुम्ही भीक मागणार काय करणार अहो तसं नाही ऐका तुम्ही चला माझ्या घरी काय अहो आम्ही गरीब माणसं आणि तुमच्या घरी अहो नाही बाई साहेब आम्हाला कोण बी विचारत नाही बघा अहो माझी एक मैत्रीण आहे ती NGO चालवते ती तुम्हाला काम पण देईल आणि राहायला जागा पण देईल लय उपकार होतील बाई साहेब हे घ्या फोन काय मोबाईल आणि आमच्या घरी बोला ठेवा हो लागेल तुम्हाला हे बघा मी दाखवते तुम्हाला हे जे डाव्या बाजूचं 2 नंबरचं बटन आहे ना त्यांनी फोन उचलायचा आणि हे जे उजव्या बाजूचं 2 नंबरचं बटन आहे ना त्यांनी फोन कट करायचं ऐका ना समोर रिक्षावाला उभा आहे त्याला मी सांगते ते तुम्हाला माझ्या घरी पोहोचवते ठीक आहे काही साहेबाच्या रूपाने आपल्याला आई जगदंबाच भेटली पण वेलकम टू माय हाउस
म्हणजे काय ताई? म्हणजे माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. या बसा. बोला काय घेणार? चहा की कॉफी? चहा. लगेच घेऊन येते. हा चाचा, घर तो भारी लग रहा है. बस तू तांदळ आहे, तुला काय दिसतंय? नाही म्हणजे मी शांत व्हा.
समजू शकतो मी. काल मी मीटिंगला गेलेलो आणि घरी एकटं येतो बघतो तर लोकांना चौकशी झाली चौकीत नाही का काय झालं सर काय झालं काय झालं सर तुला पोलीस स्टेशनमध्ये गेलं सांग तू काय झालं ते पोलीस स्टेशन आणि आम्ही काय केलं नको साहेब चोप साहेब नको एकदम बंद आवाज चल अहो सांग काय केलं काय केलं नाही केलं पोलीस स्टेशनमध्ये गेलं सांग तू तुला काय केलं ते आवाज बंद कर नको साहेब चल अरे चल चल रे तू पण चल तुम्हाला पण चौकशीसाठी यावं लागलं हो सर आम्हाला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही अरे कधीपासून बसतो तू इथे राजच बसतो आजच बसलाय का हॅलो तर तुला फटके पडले कळेल का खरं खरं सांग कधीपासून बसतोस तू इथे आजच बसलो होतो आजच बसलो होता कशाला आला होता इथं दर्शनासाठी आलो दर्शनासाठी आला होता काय तुला माझं दर्शन दाखवू का हा एक काम कर किती दोन अंधे व्यक्ती होते त्यांच्यासाठी एक महिला भेटायला येते बघ त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे का नाही मला नाही सांगते खरं सांग नाही त्या महिलेबद्दल तुला जर काय माहिती मिळाली तर आम्हाला कळव आणि पालवे याच्या हरकतीवरती थोडं लक्ष द्या हा येस सर चल निघा इथून का रे का मारलं मॅडमला पैशासाठी नाही साहेब आम्ही कशासाठी मारू खरं खरं सांग नाही साहेब आज आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलतो पहिल्यांदाच साहेब का गेलता घरी त्यांनीच घरी बोलावलं होत ते मोबाईल दिलता त्यांनी कुठे आहे मोबाईल काय माहिती आहे काय नाही साहेब काल त्या मॅडम मंदिरात भेटले होते त्यांनी मोबाईल दिलता आणि सांगितलं घरी या म्हणून एवढंच माहिती साहेब आम्हाला खरंय का हे होय साहेब याच्या व्यक्तिरिक्त काय सुद्धा माहित नाही बघ बघ नाही तर पिशी काढावं लागेल नको नको नक्की खरंय का हो साहेब चाचा तेरे 500 रुपये के चक्कर में पूरी जिंदगी चक्की पीसनी पड़ेगी मुझे नहीं चाहिए ये ले तेरे 250 रुपये उसमें से 50 रुपये खर्च हुए ये ले 200 रुपये भाईच्या नादी लावलो आणि बसलो लय मारलो ना पोलिसांनी देवा तूच बघ न्याय देवता पण आंधळे आणि मी पण आज आंधळा कुणाचे होजे कुणाच्या खांद्यावर मी तर काय सुद्धा केलं नाही तरी सगळी बिलं माझ्याच नावाने पडली पण आता मला कळले मी भीक मागून गुन्हाच केलाय मॅडम ते सर कुठे आहेत आपण पण मी हा आपण आणाय अच्छा सरांची बदली दिल्लीला झालीय सो त्यांचा चार्ज जाधव मॅडमला दिलेला आहे आपण भेटू शकता ओके मॅडम जाधव मॅडम कुठे इथून राईट साईडला त्यांची केबिन आहे ओके मॅडम बसा मी तुमची कंडिशन समजू शकते
पण काजलच्या खुनींना पकडणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुमची हेल्प हवी आहे मला. मला एक सांगा, तुमच्या दोघांचे संबंध कसे होते? मॅडम, काजल आणि मी 7 वर्षापासून सोबत होतो. 5 वर्षाआधी आम्ही लग्न केलं. ती एक सॉफ्टवेअर कंपनीला जॉब करायची, मी एक डबिंग आर्टिस्ट आहे. तिचं काही बाहेर अफेअर वगैरे काय? म्हणजे मित्र कंपनी ओळखीचे काही? मॅडम, मी तुम्हाला सांगतो, काजल अशी अजिबातही मुलगी नव्हती. आम्ही दोघंही खूप विश्वास करायचो एकमेकांवर, खूप प्रेम करायचो मी, पण ती अशी अचानक. रडू नका तुम्ही, शांत व्हा, रडू नका, शांत व्हा, रडू नका तुम्ही. ठीक आहे मिस्टर देसाई, या तुम्ही, तुम्हाला कळवते पुढे काही चौकशी वगैरे करायची असेल तर येऊ शकता. हो मॅम, पण तुम्ही तिच्या तिच्या आरोपीला सोडू नका, त्यांना फाशी द्या. ते आमचं काम आहे, आम्ही करतो, या तुम्ही. ठीक आहे मॅम, थँक्यू मॅम. अनय, काजल, माधू, गणेश, रोहन, यात काजलचा मृत्यू झाला. आता 4 टार्गेट हे चौघे जण आहेत, त्यात अंध व्यक्ती पण तिथेच होते. काय वाटतं तुम्हाला? सिंपल आहे मॅडम, तिचा खून त्या 2 अंध व्यक्तींनीच केला असेल. आता पुरत ठीक आहे, पण वाटत नाही त्याने खून केला असेल म्हणून. असं कसं मॅडम? अनुभव बोलत ते बिचारे खूप, वाटत नाही त्यांच्याकडे बघून. मी बोलले त्यांच्याशी, फाटली त्यांची ऑलरेडीच. काजलचं बाहेर कुठे अफेअर वगैरे काही? नाही मॅडम, अनय आणि काजल दोघं आयडियल कपल वाटले. आणि हा, अनय एका स्टुडिओ मध्ये कामाला आहे आणि काजल एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये जॉब करते. तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज चेक केले का? हो मॅडम, चेक केले, त्यामध्ये तिघाची एंट्री आहे आणि एका मुलीच्या हातावरती टॅटू आहे, त्याच फुटेज आहे. टॅटू दाखवा. गाडी काढा, चला. रोहन तूच का रे? हा बोला मॅडम. काजल कोण आहे तुझी? ती जॉब करते इकडे. काय झालं? खून झालाय तिचा. काय, कोणी केला? अय जरा चिल मार, आम्हाला सांग तिला घेऊन कुठे गेलता ट्रिपला, बेंगलोर का गोवा? बेंगलोर. खरंच का? नाही, गोवा. बिझनेस ट्रिप, ती पण गोवा. जायला उगच पोलीस झालो. रोहन, कळलं आम्हाला तुमचं अफेअर येते. आता सांग पटकन, का खून केला तिचा तू? मी नाही मारलं मॅडम. का ट्रिपला नको म्हणली का ती यायला? ठीक आहे, तुला यावं लागेल पोलीस स्टेशनला. ठीक आहे, येतो मॅडम.
बाबा ओळखलं का मला? कोण म्हणता? अहो मी नाही का, परवा आले होते बघा, तुम्हाला 500 रुपये दिले. ताईसाहेब आहेत काय? हो. कसे आहेत? मी मजेत, तुम्ही कसे आहात? आमचं काय त्याची इच्छा. अहो असं किती दिवस तुम्ही भीक मागणार? काय करणार? अहो तसं नाही, ऐका तुम्ही चला माझ्या घरी. काय? अहो आम्ही गरीब माणसं आणि तुमच्या घरी? अहो नाही भाईसाहेब, आम्हाला कोण बी विचारत नाही बघा. अहो माझी एक मैत्रीण आहे, ती NGO चालवते, ती तुम्हाला काम पण देईल आणि राहायला जागा पण देईल. लय उपकार होतील भाईसाहेब. हे घ्या फोन. काय मोबाईल? आणि आमच्या घरी बला ठेवा हो, लागेल तुम्हाला. हे बघा मी दाखवते तुम्हाला, हे जे डाव्या बाजूचं 2 नंबरचं बटन आहे ना, त्यांनी फोन उचलायचा, आणि हे जे उजव्या बाजूचं 2 नंबरचं बटन आहे ना, त्यांनी फोन कट करायचा. ऐका ना, समोर रिक्षावाला उभा आहे, त्याला मी सांगते, ते तुम्हाला माझ्या घरी पोहोचवते. ठीक आहे? ताई साहेबाच्या रूपाने आपल्याला आई जगदंबाच भेटली पाहिजे. हे चाचा, इस औरत का आवाज़ इतना अच्छा है तो दिखने में कितनी खूबसूरत दिखती होंगी रे. हे चाचा सुन रहा है ना? ए बाबा आए तो है. उसका पति तो बहुत मजे लेता होगा. काय पण काय बोलतोस, तुझे पैसे दे तुम्ही. हाँ ये हुई ना बात, बस मेरे को मेरे पैसे चाहिए. अरे वा, काय ॲक्टिंग केलीस अनय देसाई. तुम्ही ना मेमिक्री आर्टिस्टपेक्षा ॲक्टर असता तर बरं झालं असतं. आता हे तर सिद्धच आहे, दोन्ही खून तूच केलेत. त्या 2 अंध व्यक्तींना का अडकवलंस? जैसे जाचे कर्म तैसे फल दे तो रे ईश्वर. मी खून नाही करू शकत, मी खून नाही केले साहेब. तुम्हाला काय म्हणायचं? मी माझ्या बायको हो तर तशी शिक्षा द्या साहेब, मला मला फाशी द्या. मला असं नका बोलू साहेब, मी माझ्या बायको सांगून नाही करू शकत. मी खूप प्रेम करतो साहेब, ती अजून पण माझ्या जीवनचा मी तिला नाही मानू शकत. तुम्हाला काय वाटत, मीच केलेत खून? हो मी केलेत ते दोन्ही खून. का केलेस? अरे साहेब जेव्हा स्वतःची बायको दुसऱ्याकडे जाते ना काळी जळते, आणि तो साला माधव त्याला तर तारेने कापून टाकलो. मीच केलेत खून. पुरावे आहेत तुमच्याकडे?
सर, मी खून नाही केलं तो, मी माझ्या आयुष्यात मच्छर सुद्धा नाही मारले सर, मी नाही के हर ऍक्टिंग वाला आहे. कायदे मला पण माहिती आहेत साहेब, मी पण कायदे पंडित. शिक्षण नाही, मला नका शिक्षा देऊ साहेब, मला मारू नका, मी नाही केलं साहेब. एकाच दिवशी दोघांना पण सपोर्ट. मी नाही भिली साहेब, मला ती माहिती आहे, मला जाऊ द्या प्लीज, मला जाऊ द्या. तुम्ही नाही जाऊ देणार, कायदा मला जाऊ देणार. माफ करा साहेब, मला नाही माहिती.